नमस्कार, मी रंजना, होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मक्याचं सीझन चालू आहे आणि मक्का आपण आणत असतो, तर वेगवेगळे पदार्थ आपण मक्याचे करतो आणि बरेच मक्याचे पदार्थ आहेत। तर त्यापैकी एक मक्याचा आता मी आज इथे चाट बनवणार आहे। तर तुम्ही खाल्ली असणारे चाट पण ही थोडीशी वेगळी असणार आहे, त्यामध्ये आपण काय काय घालणार आहे ते बघूया। तर मक्याची चाट आपण इथे करणार आहे, झटपट होणारा पदार्थ आहे, हेल्दी पदार्थ आहे, आपण नाश्त्याला खाऊ शकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी तर आपण इथे मका घेतलेली आहे सोलून, एक मक्याचे दाणे सोलून घेतलेले आहे। गॅसवर तुम्ही पॅन ठेवलेला आहे, पॅन गरम झालेला आहे, दाणे इथे मला हे घालून घ्यायचे आहेत पॅनमध्ये। तव्यावर कढईमध्ये तुम्ही हे भाजू शकता, काही हरकत नाही। तवीपुरतं मीठ इथं घालायचं आहे, कारण दाणे भाजताना मीठ छान त्याच्यामध्ये मुरल्या जातं, म्हणून मीठ इथे अगोदरच आपण घालायचं आहे। तवीपुरतं मीठ घालायचं आहे। हे बघा, अगदी थोडस तेल घालते मी, अर्धा टीस्पून फक्त तेल घातलेलं आहे, तेवढंच आपल्याला इथे तेल घालायचं आहे। आणि हे दाणे आपल्याला भाजून घ्यायचे, पटकन भाजले जातात, वेळ लागत नाही। बाकी साहित्य इथे काय काय लागणार आहे ते मी दाखवते। दाणे आपले भाजतात तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। मीडियम गॅसवरती मी सगळ्या बाजूनी पॅनवरती हे दाणे पसरवून दिले आणि हे आता छान भाजणार आहे, तोपर्यंत आपण बाकी आपल्या साहित्याची तयारी करूया। आपल्याला दाणे हे असे चेक करायचे आहे, कायतुदाच्या साह्याने, कालथ्याच्या साह्याने आपण याचे परत खालीवर करून द्यायचे आहे। आणि आता इथे आपण घेतलेलं आहे त्याचा एक कांदा घेतलेला आहे मी, थोडीशी कोथिंबीर। तर आपल्याला बारीक कांदा कापायचा आहे। अशा प्रकारे इथे आपल्याला दाणे भाजून घ्यायचे आहेत। दाणे आपले भाजून झालेले आहेत, गॅस बंद केला। आपण हे दाणे काढून घेतलेले आहे, कांदा आपल्या ह्याच्यावरती घालून घ्यायचा आहे। कोथिंबीर आपण थोडीशी आधी टाकू, थोडी कोथिंबीर आपण बाजूला ठेवलेली आहे। अर्धा टीस्पून पेक्षा कमी इथे आहे चाट मसाला, तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घेऊ शकता। लाल तिखट 2 चिमटी मी घेतलेली आहे आणि थोडासा लिंबाचा रस मला म्हणजे अर्धा टीस्पून आपल्याला इथे घालायचा आहे। छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। हे सर्व साहित्य आपण इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे। चटपटीत पदार्थ आहे, एकदम छान लागतो, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार आहे, करून बघा। थोडीशी कोथिंबीर आता इथे घातलेली आहे वरती आणि इथे आपली मका चाट तयार झालेली आहे। मका चाट आपली तयार झालेली आहे ना, सोपी बनवायला, काहीच वेळ लागलेला नाहीये। चटपटी पदार्थ आहे, सर्वांना आवडणारी रेसिपी आहे, खूप लवकर होते, फक्त कष्ट घ्यायचे आहेत मक्याचे दाणे सोलण्याचा। तर आपण चवीसाठी ते नक्कीच करतो, बसल्या बसल्या करण्याचं काम आहे ते। आपण मका सोलून ठेवली तर हे पदार्थ आपण केव्हाही बनवू शकतो, झटपट होणारा पदार्थ आहे, लहान मोठ्यांना सर्वांना आवडणारा पदार्थ आहे, हेल्दी पदार्थ आहे। त्यामुळे आपण मका आल्यानंतर वेगवेगळे पदार्थ बनवत असतो, त्यामध्ये हा एक पदार्थ नक्कीच बनवून बघा, तुम्हाला आवडेल। माझ्या या चॅनलवरती मी मक्याचे धिरडे, अजून बरेचसे पदार्थ दिलेले आहेत, तर ते तुम्ही बघू शकता। आजची ही चॅट तुम्हाला कशी वाटली, मका चॅट, तर कमेंट जरूर करा। आजची रेसिपी आवडली असेल तर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा। माझ्या चॅनलवरती बरेचसे व्हेज नॉनव्हेज पदार्थांचे, गोड, आंबट, तिखट, चटण्या, सगळ्या प्रकारचे बरेचसे रेसिपीज आहेत, तर त्याची प्लेलिस्ट मी दिलेली आहे, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तुम्ही चेक करू शकता। तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टावर सुद्धा फॉलो करू शकता, तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही ऍड होऊ शकता, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। परत असेच एका छानस्या हेल्दी रेसिपी बरोबर आपण परत भेटणार आहोत, तोपर्यंत बाय बाय।